नमस्कार, मी प्राध्यापक भक्ती पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेज दहिवडीमध्ये मी राज्यशास्त्र विभागाची विभाग प्रमुख म्हणून काम पाहत आहे. आज आपल्या सिलॅबसचाच एक भाग म्हणून आज आपण गांधीजींच्या विचारांचा, गांधीजींच्या विचारप्रणालीचा आज अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी एक रयत सेवक म्हणून मला तुम्हाला एक गोष्ट इथे सांगायला आवडेल, ती म्हणजे आज आपली जी रयत शिक्षण संस्था ज्या मुख्य विचारप्रणालीवर, ज्या मुख्य तत्वज्ञानावर आधारलेली आहे, ते तत्वज्ञान, ती विचारधारा म्हणजे गांधीजींची विचारधारा होय. एकेवेळी गांधीजी आणि कर्मवीर भाऊराव पाटील भेटले होते. त्यावेळेस गांधीजी कर्मवीर अण्णांना असं म्हटले की जे मी साबरमतीला करू शकलो नाही ते तुम्ही इथे करून दाखवलंय, याचा मला सार्थ अभिमान आणि कौतुकही वाटतं. तर असं कर्मवीर अण्णांनी काय केलं होतं, तर कर्मवीर अण्णांनी बहुजन समाजातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं होतं. याच्यामुळे त्यांना जात धर्म व्यवस्था, सर्व जातींचे मुलं एकत्र येऊन शिक्षण घेत होते, आणि याच्यामुळेच कुठेतरी जुनाट चालीरीतींना आपण धक्का देऊन एक नवीन व्यवस्था निर्माण करत होतो, याचा गांधीजींना अभिमान वाटत होता. आणि हे गोष्ट सांगताना मला इथे प्रचंड असा अभिमान वाटतो की अशा या प्रगल्भ वारसा लाभलेल्या या संस्थेमध्ये मी एक अध्यापनाचं कार्य करत आहे. तर चला तर मग आपण आज गांधीजींच्या विचारांचा, विचारप्रणालीचा आढावा घेऊया. ज्यावेळेस गांधीजींच्या विचारप्रणालीबद्दल आपण अभ्यास करतो, ज्यावेळेस त्यांच्या विचारप्रणालीचं वाचन करतो, त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे स्वराज्य आणि सत्याग्रह ह्या त्यांच्या पूर्ण विचारधारेतील एक दोन महत्वाच्या कन्सेप्ट आहेत, दोन महत्वाच्या संकल्पना आहेत. तर ह्या संकल्पनांचा उदय कसा झाला, या संकल्पनेचा विकास कधी कसा झाला, हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ज्या ह्यांचा विकास हा स्वातंत्र्य चळवळीतून झाला, ज्या गांधीजींनी आफ्रिकेमध्ये आणि भारतामध्ये सुरुवात केली, त्या ह्या स्वातंत्र्य चळवळीतून, चळवळीनंतर जो स्वतंत्र झालेला देश कसा निर्माण होईल, त्या देशांचे तत्व काय, तो देशाचे आधार काय, हे गांधीजींनी स्वराज्य कसं असायला हवं, हे गांधीजींनी स्वराज्य या संकल्पनेतून सांगण्याचा प्रयत्न केला. तर अशा ह्या संघर्षाच्या परिस्थितीतून आपण हे स्वराज्य कसं मिळवलं पाहिजे हे सांगताना त्यांनी सत्याग्रहाचा मार्ग सांगितला, हे आपल्याला लक्षात येतं. मला ज्यावेळेस गांधीजींची स्वराज्य आणि सत्याग्रह ह्या दोन विचारप्रणाली मांडते, त्यावेळेस मला नेहमी पाश्चात्य जगामध्ये मधील उदारमतवाद आणि मार्क्सवाद या दोन विचारप्रणालींचा आढावा ह्या संदर्भात किंवा ह्यांचा तुलनात्मक अभ्यास करायला मला नेहमी आवडतो. त्याचं कारण म्हणजे उदारमतवादाने किंवा मार्क्सवादाने आपल्याला पर्यायी जगाचं स्वप्न दाखवली, पर्यायी जग निर्माण करण्याचं स्वप्न दाखवलं, आहे ते जग नष्ट करून त्याला नवीन असं स्वरूप देण्याचं काम ह्या उदारमतवादाने किंवा मार्क्सवादाने केल्याचं दिसतं. पण ज्यावेळेस गांधीजींच्या स्वराज्य या संकल्पनेचा आपण अभ्यास करतो, त्यावेळेस गांधीजींनी पर्यायी जगाची संकल्पना न मांडता आहे त्या जगामध्ये ज्या वाईट चालीरीती आहेत त्यांना आपण सत्याग्रहाच्या माध्यमातून नष्ट करणं हा मार्ग सुचवला. हा मुख्य फरक आहे पाश्चात्य विचारधारेच्या विचारांमध्ये आणि गांधीजींच्या किंवा इतर कोणाच्याही विचारांमध्ये. ज्यावेळेस गांधीजींचं हे स्वराज्याची संकल्पना घेतो, त्यावेळेस स्वराज्याच्या संकल्पनेचा नैतिक आणि ऐतिहासिक आधार म्हणजे रामराज्य. रामराज्य काय, तर रामराज्य म्हणजे गांधीजींनी तयार केलेला हा कल्पना विलास म्हणता येऊ शकतो. जसं की प्लेटोने आयडियल स्टेट, आदर्श राज्य निर्माण केलं होतं, त्याप्रमाणे गांधीजींनीही त्यांच्या कल्पनेतील रामराज्याची रामराज्य मांडतात. पण गांधीजी त्याला ऐतिहासिक आधार देतात. गांधीजी म्हणतात की हा समाज, ही सभ्यता प्राचीन भारतामध्ये शेतकरी, कारागीर यांच्या समाजात आणि अशा खेड्यात, अशा ग्रामव्यवस्थेत ही अशी रामराज्य अस्तित्वात होती. ती रामराज्य ही स्वावलंबी होती.
त्या रामराज्याचा आर्थिक व्यवस्था ही निर्वाह अर्थव्यवस्थेवर आधारलेली होती. असे हे रामराज्यातील असा हा समाज हा निसर्गाच्या सानिध्यात राहत होता, जो सनातनी धर्माचा पालन करत होता, जेथे जाती व्यवस्थेला थारा नव्हता, जाती व्यवस्थेचे प्राबल्य नव्हते, कोणी उच्च कोणी नीच असं काही नव्हतं. हे तिथे विलासी जीवनाला जागा नव्हती, विलासी जीवन जगण्याला विरोध होता, असं हे रामराज्य अगदी वसाहतवादापर्यंत अस्तित्वात होतं. वसाहतवाद ज्या वेळेस भारतात आला आणि वसाहतवादानंतर आपल्याला पाश्चात्य देशाच्या विचार प्रणालीचा पगडा आपल्या संस्कृतीवर पडला आणि अशी ही रामराज्य अशी ही स्वावलंबी खेडी नष्ट झाली. आणि आता गांधीजींचं महत्वाचं कार्य काय आहे, तर गांधीजींना काय निर्माण करायचंय, तर गांधीजींना ह्या रामराज्यांचं पुनरुज्जीवीकरण करायचं आहे. पण हे पुनरुज्जीवीकरण करणं म्हणजे कसं करायचं, तर त्यांना ते सत्याग्रह आणि संघर्षाच्या माध्यमातून पुनरुज्जीवीकरण करायचं आहे. तर ते कसं तुम्ही करू शकता, तर गांधीजींचं असं म्हणणं आहे की ज्या चांगल्या गोष्टी आहेत, गांधीजी हे नेहमी मध्यम मार्गी विचारवंत राहिले आहेत. ते मवाळांप्रमाणे एकदम त्यांचे विचार असे कमी ह्याचे नव्हते, आहे त्या परिस्थितीला ऍक्सेप्ट करणं असंही नव्हतं, आणि जहालांप्रमाणे त्यांचे विचार अतिरेकीही नव्हते. त्यांनी वाईट गोष्टीला विरोध तर करायचा, वाईट चालीरीतींना विरोध तर करायचा, पण तो विरोधाची भाषा ही सौम्य असली पाहिजे. त्यांच्यावर कुठलाही शिक्षेचा, सत्तेचा, बळजबरी वापर किंवा दबावतंत्राचा वापर न करता त्यांचं मन वळवून त्यांना खऱ्या गोष्टीची जाणीव निर्माण करून त्यांच्यामध्ये त्यांचं प्रबोधन करून त्यांना बदलवणे, असं गांधीजींना येथील संघर्षामध्ये अपेक्षित होतं. गांधीजींनी त्यांची स्वराज्य नावाची संकल्पना हिंद स्वराज ह्या त्यांनी 1909 लिहिलेल्या पुस्तकामध्येही त्यांचं विवेचन केलेलं आहे. तर हिंद स्वराजच्या 12व्या प्रकरणामध्ये स्वराज्य कसं असलं पाहिजे, स्वराज्यामध्ये काय गोष्टी असल्या पाहिजे आणि ते स्वराज्य कसं प्राप्त करायचं, या संदर्भात त्यांनी 1909 इंडियन ओपिनियन या जर्नलसाठी आर्टिकल लिहिलं होतं. त्या आर्टिकलचं नाव होतं हु कॅन ऑफर द सत्याग्रह. या सत्याग्रहामध्ये त्यांनी स्वराज्य प्राप्त करण्याचे वेगवेगळे मार्ग सत्याग्रहाच्या माध्यमातून त्याची बाह्यरेषा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्या गोष्टीवर गांधीजींनी त्यांचं स्वराज्य अवलंबलं होतं. गांधीजी हे नेहमी आपल्याला शहराची आणि खेड्यांची तुलना करताना दिसतात. गांधीजींनी नेहमी शहरा खेड्याकडे चला हा संदेश दिला आहे. गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे खेड्यामध्ये मानवता नांदते, मानवता राहते. शहरातील माणूस हा स्वत्वापासून दूर गेलेला आहे. शहरातल्या माणसाला जर स्वत्व शोधायचं असेल, स्वतःच्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचायचं असेल, तर त्यांनी खेड्याकडे जाण्याचा मार्ग गांधीजी येथे आपल्याला सांगताना दिसतात. जसं कार्ल मार्क्सने सांगितलं होतं परात्मभावाच्या सिद्धांतामध्ये, थिअरी ऑफ एलिनेशनमध्ये सांगितलं होतं की भांडवलशाही आल्यामुळे माणूस हा स्वत्वापासून दूर गेला आहे, नवनिर्मितीपासून दूर गेलेला आहे. तो नवनिर्मिती करत नाही, तर त्याचं इमॅजिनेशन, त्याची कल्पनाशक्ती नष्ट झालेली आहे. हे जर कुठेतरी करायचं असेल तर भांडवलशाही इथे गेली पाहिजे आणि कामगारांचं राज्य आलं पाहिजे असं मार्क्स सांगतो. त्याचप्रमाणे गांधीजीही सांगतात की शहरामध्ये होणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे, शहरात वाढणाऱ्या रोगराईमुळे काय झालेलं आहे, तर माणूस हा स्वत्वापासून दूर गेलेला आहे, माणूस हा सनातनी धर्मापासून लांब गेलेला आहे. जर तुम्हाला स्वच्या जवळ जायचं असेल, तुम्हाला जर स्वतःला शोधायचं असेल, तुम्हाला खरी माणुसकी म्हणजे काय, मानवतावाद म्हणजे काय जर पाहायचं असेल, तर तुम्हाला परत खेड्याकडे जावं लागेल. आणि गांधीजींचे त्यावेळेसचे विचार अगदी ह्या काळातही तंतोतंत खरे उठताना दिसतात. ज्याप्रमाणे 1918 स्पॅनिश फ्लूची साथ आली होती, त्यात किती भारतात दीड कोटी लोक त्यावेळेस गेले होते, आणि आत्ता 2019-20 कोरोनाची साथ अशी आलेली आहे. आणि यात परत एकच गोष्ट अधोरेखित होतीये की
जे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहणारे लोक आहेत ते परत रिटर्न आपल्या गावी येत आहेत, त्यांचे लोंढेच्या लोंढे खेड्याकडे येताना दिसत आहेत. त्यामुळे गांधीजींनी त्या काळात सांगितलेलं खेड्याकडे चला हे मार्ग तत्वज्ञान पर्यावरणाला अनुसरून ते अगदी खरोखराने या वेळेला अधोरेखित करताना आपल्याला दिसतं. आता आपण पुढचा गांधीजींची विचाराचा अभ्यास करणार आहोत, ते म्हणजे स्वराज्य म्हणजे काय. गांधीजींनी स्वराज्य या संकल्पनेबद्दल खूप अभ्यास केला. मगाशी मी तुम्हाला सांगताना म्हटलेच होते की स्वराज्य ही संकल्पना गांधीजींची प्लेटोच्या कुठेतरी आयडियल स्टेटच्या जवळ जाताना दिसते आणि तशी आहे. पण प्लेटोचं आयडियल स्टेट हा निव्वळ कल्पनाविलास होता, तर गांधीजींचं असं म्हणणं होतं की असे हे स्वराज्य, असे हे रामराज्य प्राचीन भारतामध्ये त्यांचं अस्तित्व होत. तर ज्या वेळेस गांधीजी ही स्वराज्य संकल्पना केव्हा उदयास आली किंवा त्या स्वराज्य ह्या संकल्पनेला केव्हा मूर्तरूप आलं हे आपल्याला जर पाहायचं असेल तर ह्याला मूर्तरूप देण्यासाठी, स्वराज्य संकल्पना मांडण्यासाठी गांधीजींना किंवा तिला जन्म देण्यासाठी गांधीजींचं वाचन, गांधीजी भारतीय असण्याचं भारतीयपण आणि लंडनमध्ये राहत असताना वास्तव्यास असताना त्यांना आलेले अनुभवावरून गांधीजींनी स्वराज्य या संकल्पनेचा ते विकास करत गेले. एके दिवशी सावरकर आणि इतर मंडळींबरोबर चर्चा करताना गांधीजींनी ही संकल्पना मांडली आणि या चर्चेनंतर सावरकरांच्या आग्रहानंतर ह्या स्वराज्य या संकल्पनेला मूर्तरूप आल्याचं आपल्याला इथे दिसतं. तर गांधीजी काय सांगतात, स्वराज्य म्हणजे काय, स्वराज्य गांधीजींना कशा पद्धतीचं अपेक्षित होतं किंवा गांधीचं स्वराज्य काय दाखवतं. तर गांधींचं स्वराज्य हे व्यक्तीला त्यांच्या कर्तव्यांचा मार्ग दाखवतो, संपत्तीला आणि सत्तेला विरोध करायला गांधीजींचं स्वराज्य दाखवतं. स्वराज्य म्हणजे काय, तर स्वराज्य म्हणजे साधी राहणी, संपत्तीला विरोध, इच्छांवर मर्यादा घालणं म्हणजे स्वराज्य होय. मला वाटतं ही स्वराज्य ही संकल्पना आहे का, आपण राज्यशास्त्राचे मी विद्यार्थी आणि तुम्हीही विद्यार्थी असल्या कारणाने आपण स्वराज्य या संकल्पनेचा राजकीय दृष्ट्या आधार घेणं जास्त गरजेचं आहे. स्वतःवर स्वतःने नियंत्रण ठेवायचे म्हणजे प्रतिनिधित्वाची किंवा आपल्यावर कोणाला तरी नियंत्रण ठेवायची गरजच भासणार नाही. अगदी साधं सोपं की मी जर माझ्या स्वतःवर नियंत्रण ठेवलं तर माझ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक वरती कोणाची गरज भासणार नाही. आणि जर ज्यावेळेस मला नियंत्रण ठेवायला कोणी नसेल त्यावेळेस राज्य नावाच्या संस्थेला काहीच अस्तित्व असणार नाही. गांधीजी हे अराजकतावादी नेते होते अशी टीकाही गांधीजींना केली जाते. पण अराजकतावाद म्हणजे काय, तर गांधीजींना राज्य ही संकल्पना, राज्य ही संज्ञाच मान्य नव्हती. गांधीजी म्हणायचे राज्य कशासाठी हवंय, जर तुम्ही स्वतःवर कंट्रोल केला, तुम्ही तुमची कर्तव्य पाळली, तुमचे कर्तव्यांचं पालन केलं, दुसऱ्यांच्या हक्कांचा तुम्हाला जाणीव असेल तर तुम्हाला तुमच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठल्याही बाह्य शक्तीची गरज असणार नाही. आणि बाह्य शक्तीची गरज नसेल तर तुम्हाला राज्य ह्या संकल्पनेची गरज असण्याचं काहीच कारण नाही. त्यामुळे आपण गांधीजींना अराजकतावादी नेता असं म्हणतो. पण अराजकतावाद म्हणजे काय, झुंडशाही अराजकतावाद म्हणजे काय, तर भांडण, कोणाचंही नियंत्रण नसलेलं असं राज्य म्हणजे अराजकता. म्हणजे जेथे कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही अशी व्यवस्था म्हणजे अराजकता. पण गांधीजींना अशी अराजकता मान्य होती का, झुंडशाही गांधीजींना मान्य होती का, तर नाही. गांधीजींना प्रबोधनात्मक अराजकतेचे गांधीजी पुरस्कृत होते. तर ही प्रबोधनात्मक अराजकता म्हणजे काय हे जर आपल्याला बघायचं म्हटलं तर इथेल प्रत्येक व्यक्ती हा स्वच्या जवळ गेलेला, स्ववर नियंत्रण करणारा, स्वतःच्या इच्छा आकांक्षांना नियंत्रित करणारा असा हा व्यक्ती गांधीजींच्या स्वराज्यात होता. त्यामुळे गांधीजी हे प्रबोधनात्मक अराजकतेचं पालन करताना दिसतात. राज्यसत्तेला ज्यावेळेस राज्य करायला जागाच नसेल त्यामुळे राज्यसत्तेचा इथे विनाश होईल. जसं मार्क्स म्हणतो एक दिवस राज्य हे विलयास जाईल, एक दिवस राज्य हे नष्ट होईल, त्याचप्रमाणे गांधीजी काय म्हणतात की
राज्य करण्यासाठी इथे जागा जर नसेल, प्रत्येकाने आपल्यावर निर्बंध घातले, आपल्या इच्छा आकांक्षांना मर्यादा घातल्या, आपल्या साधी राहणी स्वीकारली, स्वतःवर नियंत्रण ठेवलं, तर दुसऱ्या असा राज्यसत्तेचा इथे काही अस्तित्व राहणार नाही, म्हणजेच राज्य नसेल. गांधीजींच्या स्वराज्यामध्ये स्त्री पुरुषांना समान स्थान होते. त्यांनी पुरुष सत्ताक विचार प्रणालीला नेहमीच विरोध केल्याचं दिसतं. त्याचप्रमाणे गांधीजीने पिरॅमिड प्रमाणे असणाऱ्या जातीव्यवस्थेलाही नेहमीच उतरंडीप्रमाणे असणाऱ्या जातीव्यवस्थेलाही गांधीजींनी नेहमीच विरोध केला. त्याऐवजी गांधीजींच्या स्वराज्यामध्ये अशी एक राजकीय व्यवस्था अस्तित्वात होती, जसं शांत पाण्यामध्ये आपण एखादा दगड फेकतो आणि त्या दगडाचे तरंग अगदी काठापर्यंत जातात, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीकडून समाजातील पहिल्या घटकाकडून तो शेवटच्या घटकापर्यंत विकास जाणं, शेवटच्या घटकापर्यंत सर्व गोष्टींचा पाठपुरावा होणं, अशी गांधीजींच्या स्वराज्यामध्ये असणारी त्यांची विचारधारा होती. गांधीजींच्या स्वराज्यामध्ये स्वच्छता वर जास्त लक्ष दिलं जात होतं, साध्या राहणीवर. त्यांचं खानपाने अगदी साधं होतं, त्यामुळे प्लेग, कॉलर आहे अशा अनेक विविध रोगांना येथे थारा असण्याचं काहीच कारण नाही. गांधी असं असलं तरी गांधीजींच्या खेड्यातील, ग्रामव्यवस्थेतील नागरिक हे पूर्ण गोष्टींचं भान असलेले होते. म्हणजे ते जसं आपल्याला आपण ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला लॉक म्हणतो किंवा आपल्या सांगतो की बाबा माणूस हा अगदी हेगेल म्हणतो की माणूस हा अगदी रानटी प्रकारचं जीवन जगत होता, तशा प्रकारचे रानटी लोक हे गांधीजींच्या स्वराज्यामध्ये अस्तित्वात नव्हते. तर गांधीजींच्या स्वराज्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं भान असलेले असे लोक जीवन जगत होते आणि त्यांनी जगाला एक मानवतेच्या आधारावर जीवन जगण्याचा संदेश जगाला दिला. गांधीजींच्या स्वराज्यामध्ये विलासी जीवन जगण्याला थारा इथे अजिबात नव्हतं. गांधीजींना स्वावलंबी असणं खूप महत्वाचं होतं. गांधीजींच्या ह्या स्वराज्य नावाच्या संकल्पनेमध्ये व्यक्ती हा केंद्रबिंदू होता. आणि ज्यावेळेस ह्या संकल्पनेचा आपण अभ्यास करतो, गांधीजींचे स्वराज्य हे गणराज्य होते, म्हणजेच पंचायत हे जसं प्रत्यक्ष लोकशाहीचा गांधीजींच्या ह्या खेड्यात वास्तव्य होतं, जशी जी प्रत्यक्ष व्यवस्था, प्रत्यक्ष लोकशाही व्यवस्था आपल्याला ग्रीक नगर राज्यामध्ये एथेन्समध्ये वगैरे पाहायला मिळते, अशी प्रत्यक्ष लोकशाही पद्धत गांधीजींच्या खेड्यात, रामराज्यात किंवा स्वराज्यात अस्तित्वात असल्याची दिसते, किंवा त्यांना तशी व्यवस्था अपेक्षित आहे. मग ह्या जेव्हा आपण ह्या गोष्टीचा अभ्यास करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की गांधीजींचे हे विचार कुठेतरी संसदीय लोकशाही पद्धतीच्या जवळजवळ जाताना दिसतात. म्हणजे गांधीजींना हे अजिबात मान्य नव्हतं की इंग्लिश रूल विदाऊट इंग्लिश मॅन, म्हणजे जर तुम्ही संसदीय लोकशाही ही इंग्रजांची देणगी आहे असं मानतो. पण गांधीजींनी राज्याला विरोध केला आहे, प्रतिनिधीला विरोध केला आहे, पण गांधीजी हे मूळ लोकशाहीवादी असेच विचारवंत होते. ज्यावेळेस गांधीजींच्या स्वराज्याचा आपण अभ्यास करतो त्यावेळेस प्रसिद्ध राजकीय विचारवंत, तत्वज्ञानी असे थोरोंनी एका ठिकाणी म्हटलं होतं, थोरच्या विचारसरणीच्या अगदी जवळ गांधीजीचं स्वराज्याची संकल्पना जाताना दिसते. तशा प्रकारचं स्वराज्य थोरोंनी सांगितल्याप्रमाणे प्रकारचं स्वराज्य गांधीजी निर्माण करतात की काय, असं काही ठिकाणी आपल्याला भासही होताना दिसतो. तर थोरो काय म्हणतो, दॅट गव्हर्नमेंट इज अ बेस्ट विच गव्हर्न लिस्ट, म्हणजे असं जे कमीत कमी लोकांमध्ये हस्तक्षेप करतं असं गव्हर्नमेंट हे, असं हे शासन सगळ्यात चांगलं असतं, जे स्वतःच स्वतः लोकांना स्वावलंबी करतं ते गव्हर्नमेंट बेस्ट शासन हे सर्वोत्तम गव्हर्नमेंट असतं. आणि स्वावलंबी बनवण्याचं काम हे गांधीजींच्या स्वराज्यामध्ये स्वराज्य स्वतः करतं. म्हणजे इथे
शासनकर्त्याचा जो रोल आहे, जो कार्य आहे, ते आपल्याला मागे येताना दिसतं. आणि थोरोच्या विचारांशी तंतोतंत जुळणार असं गांधीजींची स्वराज्य नावाची संकल्पना आपल्याला दिसते. तर गांधीजींच्या स्वराज्य या संकल्पनेमध्ये खूप आपल्याला इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला आपल्याला भेटतात. तर गांधीजींनी नेहमीच हा आपल्या स्वराज्यासाठी हा मूलभूत शिक्षणाचा अभ्यासक्रमात अभ्यासक्रम दाखवला की स्वराज्यातील लोकांसाठी शिक्षण हे कशा प्रकारचे असलं पाहिजे. ते अगदी बेसिक एज्युकेशन दिलं पाहिजे, अगदी मूलभूत शिक्षण दिलं स्वराज्यातील लोकांना दिलं पाहिजे. ते मूलभूत शिक्षण म्हणजे काय? तर या मूलभूत शिक्षणामध्ये शेतीचा समावेश असेल, फलोत्पादन असेल, रेशीम उद्योग असेल, वाहतूक, गृह अर्थशास्त्र, मातीची भांडी बनवण्याचं त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे, ग्रामीण अर्थशास्त्र त्यांना शिकवलं पाहिजे किंवा गृह अर्थशास्त्र, ग्राम पुनर्निर्माण केले पाहिजे, ग्राम व्यापारावर व्यापार शिकवला पाहिजे. त्याचबरोबर सहकारी शेती, दुग्ध उत्पादन, ह्या सर्व गोष्टी स्वराज्यातील शासनाने तेथील लोकांना शिकवलेलं पाहिजे किंवा तेथे अशा प्रकारचा अभ्यासक्रम तेथे असला पाहिजे. तर गांधीजींचं शिक्षण हे स्वावलंबी बनवण्याचं शिक्षण होतं. कोणत्याही कुठल्याही गरजेसाठी तुम्ही दुसऱ्या कोणावर अवलंबून राहणं हे गांधीजींना या शिक्षणामध्ये मान्य नव्हतं. त्याचप्रमाणे गांधीजींनी भाषेवर शिक्षण देण्याच्या भाषेवरही बऱ्याच ठिकाणी बोलल्याचं दिसतं. तर गांधीजींना मातृभाषेत दिलेलं शिक्षण हे अगदी योग्य वाटत होतं, कारण शिक्षण हे मातृभाषेत दिलं पाहिजे. गांधीजी असं असताना सुद्धा गांधीजींनी इंग्रजी या जागतिक भाषेचं स्थान कुठेही कमी केलं नाही, परंतु इंग्रजी हे विद्यापीठीय स्तरावर दुय्यम आणि ऐच्छिक भाषा म्हणून इंग्रजीला गांधीजींनी स्थान दिल्याचं दिसतंय, कारण शेवटी इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. अशा ह्या पद्धतीनं गांधीजींच्या ह्या स्वराज्यामध्ये कुठल्याही धर्माचं स्वीकार ते स्वराज्य करणार नव्हतं किंवा कुठल्याही धर्माचा ते स्वराज्य पुरस्कार करणार नव्हतं. तर गांधीजी सांगतात की धर्म आणि राज्य ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, धर्माचा आणि राज्याचा काही संबंध येत नाही. धर्म ही त्या त्या व्यक्तीची एक पर्सनल गोष्ट, वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे ज्या शिक्षण व्यवस्था ह्या शासनाकडून चालवल्या जातात, ज्या राज्याकडून चालवल्या जातात, त्या त्या शिक्षण त्या त्या ठिकाणी आपण धार्मिक पद्धतीचं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जाणार नाही. त्या त्या शिक्षण व्यवस्थेतून धार्मिक पद्धतीचं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जाणार नाही असं गांधीजींनी त्यांच्या विचारांत मांडलेलं, स्वराज्याच्या संकल्पनेत मांडलेलं दिसतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय मला नक्की कळवा. थँक्यू.